परिवर्तन महाशक्तीकडून 8 उमेदवारांची नावं आता घोषित करण्यात आली आहेत. शिरोळ मिरज मतदारसंघ स्वाभिमानी संघटनेसाठी राखीव ठेवण्यात आलाय. उद्या स्वाभिमानी संघटना देखील उमेदवार जाहीर करणार आहे. बच्चू कडू छत्रपती संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांच्या या संदर्भात परिवर्तन महाशक्तीकडून आता 8 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आलेली आहेत. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत. अमोल, परिवर्तन महाशक्तीकडून आता आपल्या 8 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आले, त्यामधले काही महत्त्वाचे मतदारसंघ शिरोळ मिरज या मतदारसंघ आता स्वाभिमानी संघटनेसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. उद्या स्वाभिमानी संघटना देखील उमेदवार जाहीर करणार आहे. काय या सर्वाबाबत सविस्तर माहिती? काही तांत्रिक अडचणीमुळे अमोलशी आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र स्वाभिमानी संघटना उद्या उमेदवार जाहीर करणार आहे. मी पुन्हा एकदा अमोलकडे जाणार आहे. अमोल, एकीकडे आपण पाहतोय भाजपने काल आपली पहिली यादी जाहीर केली. महाविकास आघाडी महायुतीमध्ये काही पक्षाच्या यादी यांना अद्याप बाकी आहे. त्यातच आता परिवर्तन महाशक्तीकडून देखील 8 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहेत. काय या संदर्भात सविस्तर माहिती? कारण खरं तर परिवर्तन महाशक्तीने एक महत्त्वाचं पाऊल आहे ते पुढे टाकलेलं आहे. पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला ही तिसरी आघाडी सामोरे जात असताना पहिल्या 10 उमेदवारांची घोषणा आज एकत्रित पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण पाहिलं की प्रहार म्हणजे बच्चू कडू यांचा जो पक्ष आहे यांनी 4 जागा लढवणार आहे अशी घोषणा केलेली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष जो छत्रपती संभाजीराजे यांचा आहे यांनी 2 ठिकाणी उमेदवार जाहीर केलेले आहेत. 2 ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार असणार आहेत शिरोळ आणि मिरज या ठिकाणी तिथं उमेदवार असणार आहेत. अद्याप त्या उमेदवारांची घोषणा नावांची झालेली नाही आहे, पण उद्या हे उमेदवार घोषित केले जातील असं सुद्धा राजू शेट्टी यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर या परिवर्तन महाशक्तीसोबत इतर जे छोटे पक्ष आलेले आहेत त्यातल्या 2 पक्षांची उमेदवारी आहे ती सुद्धा यामध्ये घोषित करण्यात आलेली आहे. पहिल्या यादीमध्ये 10 जागा घोषित आज करण्यात आलेल्या आहेत आणि टप्प्याटप्प्यानं आणखीन उमेदवार आहेत ते सुद्धा घोषित केले जातील असं आज या पत्रकार परिषदेकडून सांगण्यात आलेलं आहे. पण आपण पाहतोय की आता कुठेतरी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत असताना आता महाशक्ती परिवर्तन आघाडी आहे ती सुद्धा आता मैदानात उतरलेली आहे. आणि आज 10 उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानंतर आणखीन उमेदवारांची सुद्धा घोषणा केली जाणार आहे. प्रामुख्याने यामध्ये बच्चू कडू हे अचलपूरमधनं म्हणजे त्यांचा जो पारंपरिक मतदारसंघ आहे तिथून ते उभे राहणार आहेत ही एक महत्त्वाची बाब या ठिकाणी म्हणावी लागणार आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे हे मात्र विधानसभा निवडणूक लढणार नाहीत अशी सुद्धा माहिती आहे. राजू शेट्टी यांच्याबाबत मात्र सस्पेन्स आहे तो अद्यापही कायम आहे, कारण की आज ते कुठून लढणार आहेत याबाबतची जाहीर वाच्यता आहे ती त्यांनी केलेली नाही आहे. पण जे 2 मतदारसंघ शिरोळ आणि मिरज या ठिकाणी त्यांनी सोडलेले आहेत त्यातून ते कुठून लढतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. पण यासंबंधीची कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ते अंतिम निर्णय घेणार आहेत. हा झाला पहिला टप्पा झालेला आहे. 150 जागांवर खरे तर या परिवर्तन महाशक्तीचं एकमत झाल्याचं आपण याआधीच पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे आज 10 उमेदवार घोषित केल्यानंतर 288 मतदारसंघापैकी किती जागा ही तिसरी आघाडी लढणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. पण या पत्रकार परिषदेमध्ये अनेक गौप्यस्फोट सुद्धा करण्यात आलेले आहेत की महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये कोणता तरी एक पक्ष आहे तो बाहेर पडणार आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला होऊ शकतो. आणि त्यामुळे सध्या तरी वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये परिवर्तन या संदर्भात आगामी काळात आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.